डन. चला, नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात पडलेली आहे, फॉर्म भरणं चालू आहे. फॉर्म बद्दल सुद्धा बरेचसे कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेतच. ओके, त्याचबरोबरीनं दोन तीन गोष्टी अजून एक्स्ट्राच्या पाहायला गेल्या तर सर, ग्राउंड की लेखी कोणती तयारी आता केली पाहिजे? लेखी जर केली नाही तर खूप काही परिणाम होऊ शकतो का? किंवा आपल्याला लेखीवरती परिणाम करणारे घट लेखीवरती परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आतापासूनच ग्राउंड किंवा लेखीची तयारी एकत्र कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दल मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत महत्वाची माहिती. त्याचबरोबरीनं आपल्याला मेन कॉम्पिटिशन कोणाचं असेल हे पण मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ओके, मग मेन कॉम्पिटिशन कोणाचं असेल तर जे काही एमपीएससी करणारे पोर आहेत किंवा जे पीएसआय स्टेची तयारी करतात त्यातल्या त्यात प्रॉपरली पीएसआयचे पोरं यांचं आम्हाला किती पद्धतीने कशा प्रकारचं कॉम्पिटिशन असू शकतं आणि यांना जर बीट करायचं असेल आणि आपल्याला एक आपली खाकी फिक्स करायची असेल तर कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे यावरती आजच्या सेशनमध्ये मित्रांनो डिस्कस करूयात. ओके, पहिली महत्वाची गोष्ट, लेखीची तयारी आतापासूनच केली पाहिजे का? कारण ग्राउंडवर ग्राउंडच्या नंतर केली पाहिजे. लेखीसाठी अभ्यास किती वेळ केला पाहिजे यावरती आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण संवाद साधणार आहोत. ओके, चला तर स्टेप बाय स्टेप एक गोष्टी अभ्यासूयात. सर्वप्रथमता एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, अभ्यासक्रम पहिल्यांदा आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. सर सगळ्यांना अभ्यासक्रम पाठ असतो तरी सुद्धा हा अभ्यासक्रम तुमच्या समोर कायम असला पाहिजे. ओके, हा अभ्यासक्रम आहे पोलीस भरतीचा. साधारणतः अंकगणित 25 प्रश्न, बुद्धिमत्ता 25 प्रश्न. आता हे 50 प्रश्न काही परीक्षांमध्ये वेगवेगळे येऊ शकतात. ओके, 50 प्रश्न काही परीक्षांमध्ये वेगवेगळे येऊ शकतात म्हणजे सर काही ठिकाणी हे 50 प्रश्न जे आहेत ह्या 50 प्रश्नांपैकी काही वेळेस 45 काही वेळेस 40 प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात आणि इतर जे काही प्रश्न कमी झाले आहेत याचं सामान्य ज्ञानाला वेटेज आपल्याला जास्त असलेलं दिसून येतं. मग ठीक आहे, तरी सुद्धा एक बेसिक स्ट्रक्चर काय आहे आपल्या पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाचं? तर बेसिक स्ट्रक्चर आहे अंकगणित 25, बुद्धिमत्ता 25, मराठी व्याकरण 25 आणि जीएस 25, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. ओके, पण एक गोष्ट तुम्हाला आता सांगून ठेवतो, सेफ झोन सेफ स्कोर काय असला पाहिजे? पोलीस भरतीच्या पेपरला तेवढी म्हणजे तेवढ्या अवघड नसतात, त्यामुळं याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर विद्यार्थी करू शकतात जर प्रॉपर त्यांचा अभ्यास झाला तर. प्रॉपर अभ्यास झाला तर, रेग्युलर अभ्यास झाला तर 70-75 तर मार्क सगळेजण घेतात. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही टॉपमध्ये येण्यासाठी ट्राय करा आणि लेखी परीक्षेमध्ये 100 प्रश्नांपैकी आत्ताच्या घडीला मला इम्पॉर्टंट वाटते की 90+ तुमचा स्कोर आला पाहिजे. किती? 90+ स्कोर आला पाहिजे तर तुम्ही सेफ झोन मध्ये जाल. तसंच इन जनरली 80-85 मार्कापर्यंतच्या पोरांचं सिलेक्शन सहज होत असतं. पण आपण असं पकडून चलूयात, परीक्षेच्या आधी आपण 90+ कशा पद्धतीने स्कोर करू शकतो यावर फोकस करणं मित्रांनो गरजेचं असणार आहे. डन. चलो, सगळे विद्यार्थी जे लाईव्ह आले आहेत ते सगळ्यांनी लाईक मारायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. ओके, अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य यापैकी ना अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे 3 घटक ना आउट ऑफ मार्क देणार आहेत. जीएस मध्ये तुमचे 1-2 मार्क इकडे तिकडे कमी होऊ शकतात पण ह्या 3 विषयात मात्र आपले मार्क्स कमी होता कामा नाही. ओके, मग सर आजच्या महत्वाच्या पॉइंटकडे आपण टर्न करूयात. ओके, टर्न करण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपली पोलीस भरतीची बॅचेस वगैरे चालू आहेत. कोपऱ्यामध्ये जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही याबद्दलची माहिती मिळू शकतात. सर बॅचची फीस किती असते, काय असते, कशी असते हे पण मी सांगून टाकतो. बॅचची फीस ऑफरच्या दिवशी 400 ते 425 मध्ये असते. मग सर ह्या 400-425 मध्ये आम्हाला फक्त रेकॉर्डेड भेटणार का? तर नाही, रेकॉर्डेडच्या बरोबरीनं तुमचे लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन असतात. लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन म्हणजे लेक्चर तुमचे लाईव्ह पण होतात, त्या लाईव्हची रेकॉर्डिंग पण असते. लाईव्ह मध्ये तुम्ही इंटरॅक्शन आमच्यासोबत करू शकतात, तुमचे अवघड पॉईंट तिथं कव्हर करू शकतात. टेस्ट जे आहेत, टेक्स्टबुकच्या टेस्ट सिरीज अख्ख्या महाराष्ट्रात आपण पाहत असतो, त्याच टेस्ट सिरीज आपल्याला इथं भेटणार आहेत. तेही 1 रुपयाच्या किमतीमध्ये पडतात. म्हणजे बाकीचे तर लाईव्ह लेक्चर तर तुम्हाला फ्रीज भेटत आहेत, है ना. नोट्स पण अवेलेबल करणार आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन पण अवेलेबल तुमच्यासाठी करणार आहोत आम्ही. ओके, चलो तर मेन गोष्टीकडे या की सर आम्हाला इथं लेखीच्या आधी करणं गरजेचं, ग्राउंडच्या आधी लेखीला स्टार्ट करणं गरजेचं आहे का ग्राउंडच्या नंतर? तर मी तुम्हाला सांगेन कि मित्रांनो, जेवढं लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर लेखीचा अभ्यास सुरुवात करा. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर का? ते सगळ्या गोष्टी लेखीमध्ये सेफ स्कोर मी आताच तुम्हाला सांगितला 90+ सेफ स्कोर असणार आहे. ओके, 90+ वाले सगळे सेफ स्कोर आणण्यासाठी आतापासून जेवढं जास्त मेहनत कराल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे.
मिनिमम आतापासून जर 90 टार्गेट ठेवलं तर आपल्याला 85 प्लस तरी मार्क्स सहज मिळू शकतात. आणि ग्राउंडमध्ये तुम्ही तुमचं टार्गेट 45 प्लस ठेवायचं आहे, आउट ऑफचं ठेवलं तर आनंदाचीच गोष्ट असणार आहे. ओके, म्हणजे रिझल्ट जाणारच नाही आपला, राईट. तर सर, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सर आमचं ग्राउंड पक्का आहे पण लेखीमध्ये आम्ही कच्चे पडतोय. लवकरच तुम्हाला मी याच्यावर पण सोल्युशन देणार आहे की ग्राउंडमध्ये पक्के आहेत पण लेखीमध्ये कच्चे पडताय ना, तर ते सुधारणा कशी केली पाहिजे. लेखीमध्ये आपला स्कोर 85 प्लस जर जायचा असेल तर तुम्हाला ग्राउंडच्या आधीच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावं लागेल. मित्रांनो, बेसिक क्लिअर करण्यासाठी आपल्याला एक महिना लागतो. मॅथ असेल, रिजनिंग असेल, मराठी असेल, जीएस असेल, याचं बेसिक क्लिअर करण्यासाठीच आपल्याला एक महिना लागणार आहे असं समजून चला. मोस्टली पोलीस भरतीचे जे काही प्रश्न असतात हे बेसिक लेवलचे प्रश्न असतात. मग हे बेसिक लेवलचे प्रश्न आपल्याला पक्के ठेवायचे असतील. फॉर एक्झाम्पल मी मॅथ बद्दल सांगेन तुम्हाला. मॅथमध्ये तुम्हाला बेसिकमध्ये बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार, ह्या बेरजा वजाबाक्या कशाच्या असतात तर दशांश अपूर्णांकाच्या असतील, ह्या बेरजा वजाबाक्या असतील, गुणाकार असेल, भागाकार असेल, हे बेसिक आपल्याला पक्क करायचं आहे. एकदा बेसिक पक्क झालं, मी आत्ता सांगेन तुम्हाला ग्राउंडच्या आधी तुमचं बेसिक पक्क करा. ओके, ग्राउंड चालू आहे, ग्राउंड चालू असताना बेसिक वरती काम करा. बेसिक जास्तीत जास्त परफेक्ट करण्याचं काम तुम्हाला इथं करायचं आहे. म्हणजे सर ग्राउंडच्या आधीच आम्हाला अभ्यास करावा लागेल का, तर येस डेफिनेटली. का, कारण तुम्हाला कॉम्पिटिशनसाठी पीएसआयची तयारी करणारे मुलं तिथं असणार आहेत. पीएसआयची तयारी करणारे मुलं सर 100%. तर तुम्ही बघत आहात दरवर्षी पीएसआयची तयारी करणारे पोरं फॉर्म भरतात, कारण त्यांचं ग्राउंड व्यवस्थित असतं, लेखी पण त्यांचं व्यवस्थित असतं. ग्राउंडमध्ये ते तुमच्यापेक्षा कच्चे असतील पण लेखीमध्ये मात्र त्यांचा हात धरू शकत नाही कोणी, कारण एमपीएससी लेवलचा अभ्यास असतो त्यांचा. मग त्यांना बीट करायचं असेल, कॉम्पिटिशन त्यांची आहे, थोडंशा ज्यांचं जीएस स्ट्रॉंग आहे त्यांच्याशी कॉम्पिटिशन आहे, तर त्यांना जर आपल्याला हरवायचं असेल तर आपल्याला आत्तापासून या मिनिटापासून जास्तीत जास्त लेखीचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. ओके, चला, वेलकम एव्हरीबडी, डन. मग कॉम्पिटिशनला पीएसआयची पळत, मग सर घाबरायची गरज आहे का? नाही, काहीच घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपले पोलीस भरतीचे पोरं तयारी करणारे प्रॉपर अभ्यास केला तर पीएसआय क्रॅक करतात, असे माझे विद्यार्थी पण आहेत. पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांनी पीएसआय झाले. ओके, पण आपल्याला पीएसआयच्या पोरांना घाबरायची गरज नाहीये. तिथं तुमचं बेसिक जेवढं पक्का असेल तेवढं तुमचं रिझल्ट फिक्स होणार आहे. त्यामुळे बेसिकसाठी एक महिन्या आधीपासूनच तयारी करा, म्हणजे या मिनिटापासूनच तुम्ही तयारी करणं गरजेचं असेल. ओके, आफ्टर इट परफेक्ट तयारीसाठी तुम्हाला मला जर विचारलात की सर मी अगदी कच्चा आहे आणि मी आतापासून तयारी केली तर माझं होईल का, 100% होऊ शकतं. या मिनिटापासून तयारी केला तरी सुद्धा पोलीस भरती तुमची निघणं काही अवघड नाहीये, कारण कोणताही अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर त्याला 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागत असतो. 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं कोणतीही परीक्षा असेल त्याची पूर्ण पायाभरणी होऊ शकते. आणि त्यातले त्यात पोलीस भरतीला जास्त करायची गरज नाहीये, है ना. लेवल पोलीस भरतीची 10वी 12वीची आहे आणि प्रश्न सुद्धा तसेच येतात, त्यामुळं 90 दिवसात तुमचा अभ्यास कंप्लीट होतो. यावरती एक महत्वाचं सेशन मी घेऊन येणार आहे, 90 दिवसात किती तास रेग्युलर अभ्यास करून तुमची पोस्ट निघू शकते किंवा तुमचा अभ्यासक्रम कसा करू शकतो यावरती आपण माहिती घेणार आहोत. ओके मित्रांनो, लेखी सध्या तुम्ही काय करणं गरजेचं आहे. आता समजा तुम्ही ग्राउंडची तयारी करत आहात 2-3 तासाची. ओके, 2-3 तासाची ग्राउंडची तयारी करत आहात तर त्याच्या सोबतीला मी सुरुवातीला म्हणेन की 4 ते 5 तास अभ्यास करा, नंतर तुम्ही 5 ते 6 तास अभ्यास वाढवा. म्हणजे स्टार्टला 5 ते 6 तास पोलीस भरतीचा अभ्यास लेखीचा तुम्ही केलात तर तुम्हाला परफेक्टली ते भेटून जाईल. ओके, मोस्टली विद्यार्थी काय करतात माहिती आहे, 2 टाईपचा अभ्यास असतो. ओके, एक टाईप काय असतो सांगतो तुम्हाला, म्हणजे 2 प्रकारचे पोर असतात अभ्यास करणारे. एक असतात फक्त आणि फक्त कंटेंटचा अभ्यास करणारे. मग असे पोरं काय होत असतात, असे पोरं कंटेंटचा अभ्यास करणारा इतर फालतू गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत. ओके, कंटेंटचा अभ्यास करणारे पोरं फालतू गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत, ते फक्त आणि फक्त कंटेंटवर फोकस करतात. आणि दुसरा अभ्यास करणारा पोरगा काय असतो माहिती आहे, कंटेंट प्लस थोडासा टाईमपास असा अभ्यास करणारा. मग टाईमपास मुळे काय होतं, त्यांच्या अभ्यासामध्ये 3-4 तास वाढतात रेग्युलर विद्यार्थ्यापेक्षा. मग रेग्युलर विद्यार्थी कमी अभ्यास करून सुद्धा त्यांच्या 10-12 तासाच्या अभ्यासाला सहज बीट करू शकतो. तुम्ही जर कंटेंट प्रॉपर कंटेंट ना अभ्यास केला ना, 6 तास अभ्यास पोलीस भरतीसाठी सफिशियंट आहे. पण पोरं काय करतात, कंटेंट प्लस एंटरटेनमेंट, है ना, कंटेंट प्लस एंटरटेनमेंट, त्याच्यामध्ये मग भडकाऊ गोष्टी ऐकणं, ओके, असं कसं केलं सरकारनं, हे काय केलं, ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जर तुमचा येत असेल तर समजून घ्या तुम्ही कंटेंट सोडून भरकटत आहात, है ना. त्यामुळं
कंटेंट आणि कंटेंट यावरतीच तुम्ही जर लक्ष दिला तर तुमचा बेनिफिट मित्रांनो होऊ शकतो. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा करण्यापूर्वी एकच सांगतो की बाबांनो तुम्ही फक्त आणि फक्त जास्तीत जास्त मॅक्झिमम कंटेंटवरती भर द्या, बाकी सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये. समजतंय? मग कंटेंटचा अभ्यास केला तर 5 ते 6 तासात अभ्यास होतो, त्यामुळे कृपया 5 ते 6 तास अभ्यास करा आणि रोज एक पेपर सोडवण्यासाठी हातात घ्या. जर तुम्ही रोज एक पेपर सोडवण्यासाठी हातात घेतला तर तुमचा 100% रिझल्ट येणार. माझा एक विद्यार्थी आहे तलाठी भरतीचा, रोज एक पेपर सोडायचा, रोज एक. ओके, त्याचं आता गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलेक्शन पण झालेलं आहे. अतिशय गरीब परिस्थितीतलं पोरग होतं तर ते पोरग सिलेक्शन केलेलं आहे. तर 100% पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर आठवड्यातून पहिल्यांदा स्टार्टला किमान म्हणतो मी 2 ते 3 पेपर सोडवा. नंतर जसं जसं तुमचा अभ्यास वाढेल तसं डेली एक पेपर सोडवा टाइम लावून. ओके, याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या परीक्षेमध्ये दिसूनच येईल. गॉट इट? चला तर मी एकंदरीत तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता तुमचे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यावरती पण मी बोलणार आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी सगळेजण लाईक करायला विसरू नका, म्हणजे आपल्याला पुढचं सगळं अजून हे करता येईल. ओके, माझं मॅथ खूप वीक आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, मॅथ कितीही वीक असला, तुमच्या बेरजा व्याख्या जरी कच्च्या असल्या तरी सुद्धा गॅरंटी ना पुढच्या 90 दिवसांमध्ये तुम्ही मॅथ रिझनिंगमध्ये पोलीस भरतीला आउट ऑफ मार्क घेऊ शकता. हे कन्फर्म मी सांगू शकतो तुम्हाला. मॅथ रिझनिंग 90 डेज प्लॅन व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला, त्या प्लॅननं जा. तुम्ही 90 डेजमध्ये 100% तुमचा स्कोअर वाढवू शकता याची मी तुम्हाला खात्री देतो. ओके, कितीही अवघड असो. राईट, अजून माझा नंबर हा कोपऱ्यातला जो नंबर आहे ना याच्यावरती कॉल करा, हे तुम्हाला हेल्प करतील बॅच घेण्यासाठी. माझी उंची 5.5 आहे, जमेल का? मुलांसाठी उंची 165 लागते सेंटीमीटरमध्ये, प्रॉपर चेक करून घ्या. आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागते. ओके सर, ग्राउंडला किती मार्क घ्यावे लागतील? मी तुम्हाला विनंती करेन पोरांनो, ग्राउंड सगळं तुमच्या हातात आहे. ग्राउंडला 50 पैकी कोणताही मुलगा 45 पेक्षा खाली राहणार नाही. 45+ ग्राउंडचे मार्क आले पाहिजेत. इथं तुम्ही स्ट्रॉंग राहिले ना तर लेखीचा अभ्यास करायला तुम्हाला ताकद भेटेल. ओके, समजून चला. जर तुम्ही इथे कमी पडले, 40 मार्क आले समजा ग्राउंडला तुम्हाला, तर तुम्हाला लेखी पेपर देताना लेखी पेपरच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत डोक्यात एकच वाजत राहील की यार मला 10 मार्क मिळालेत. हे डोक्यात कंटिन्यू वाजत राहील आणि त्याचा परफॉर्मन्स वरती तुमचा फरक पडेल लेखीच्या. त्यामुळं इथे जर तुम्ही आउट ऑफ मार्क घेतले 50 पैकी 50 तर 100% लेखीमध्ये तुम्ही चांगलं तुमचं गाणं वाजवू शकता. 45+ असले तरी सुद्धा चांगला आहे, पण मी म्हणेन की लेखी ग्राउंड मध्ये आउट ऑफ घ्या. ग्राउंड प्रॉपर केला ना एखादा कोच चांगला बघा. मी तुम्हाला कोच पण सजेस्ट करेन, कोच चांगला बघा, चांगला कोचकडे ग्राउंडची तयारी करा. है ना, आपल्याला या भरतीमध्ये निघून जायचं आहे, त्यामुळे कुठलाही कंजूसपणा न करता एखादा प्रॉपर कोचच्या मदतीनं ग्राउंड आउट ऑफ घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ओके चला. हा सॉरी, मुलींना 155 सॉरी सर, मी PSI ची हाईट सांगितली मुलींना PSI ची मी हाईट सांगितली. मुलांना लक्षात ठेवा, मुले 165 सेंटीमीटर आणि मुलींना पोलीस भरतीची हाईट आहे 155 सेंटीमीटर. आणि हीच हाईट मुलींसाठी PSI पोस्ट असेल तर PSI पोस्ट साठी 157 हाईट लागते. ओके डन. चलो, बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या गुण 157 गेलं. चला, GS ला तर टेन्शन घेऊ नका तुम्ही. GS चं फक्त कपिल सरांचं लेक्चर केलं ना, मी गॅरंटीनं चॅनल देऊन सांगतो, कपिल सरांचं जर लेक्चर तुम्ही केला GS सुद्धा तुम्ही आउट ऑफच्या जवळ पोहोचू शकता. GS सुद्धा आउट ऑफच्या जवळ पोहोचू शकता. प्रॉपर तयारी करा. संध्याकाळी 5 लेक्चर असतं तुमचं, एखादं लेक्चर करून बघा, तुम्हाला समजून जाईल की काय क्वालिटीचं ते शिकवतात. ओके चला, अजून काही प्रश्न नाहीये तर ठीक आहे, इथे मी थांबतोय. परत एकदा भेटूयात महत्वाच्या अशाच सेशनमध्ये. काही डाऊट असेल तर 100% मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तब तक के लिए टेक केअर, बाय, गुड डे, बाय.